अस्सलाम वालेकुम, वेलकम टू जाफर सर की लर्निंग क्लास। आज आप ये तसावी सर दूसरा पार्ट अंद्रया वासला हे सीखना रहे सर। आप लक्ष्य पूर्व है का सर्वप्रथम पार्ट में वासना है प्रणा है अन्य पार्ट है मुझे कृपया प्रणा है सर सोते पूर्व है मी स्कूटर वर दवाखान्याकडे निघालो होतो। मी स्कूटर से दवाखान्याकडे मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने होईल। मुझे पार करके एक स्कूटर दूसरी मेरे बस से आगे निकल रहा था। त्याच वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ड्रायव्हर बघली ओळख आली आणि नेमका त्या स्कूटरला उसके स्नेह उसी वक्त एक ड्रायव्हर ओढ़ते हुए आया और स्कूटर तेज रफ्तार से आया। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध त्यांना कोसळला और जो तरती हुई डांबरी वो मला वाटली खेळ हल्ला त्या माणसांची आणि माझी थंड आणि प्रता पाहून मला आणखी काही दया रस्त्यावर इतर तीन कावळे तारेवर बसले और तीन कावळे तारेवर पडले। त्या दयाचा जणू वर्षा पाण्यासाठी ज्या अर्थी कावळ्यांनी आतून दयाला उतरले न होते त्या अर्थी दया खरेच खरेच मला आहे किंवा मेला आहे किंवा कसे हे पाहण्याची संधी होती। उसकी समर्थन देता के वो परिंदा जो है मरा है या नहीं ये देखने का मौका था। मी दयाला जवळ गेलो। मैं दया के पास गया उसका पास गया वो त्याला और उसको हातात घेतले आणि अहो काय आश्चर्य त्या ताजुकी बाबी दयाने हळूच चोच हलवली। दयाने आहिस्ता मी त्याला रुमाला गोंडाळो माझ्या स्कूटरच्या ठेवले ठेवले आणि दवाखान्यात त्याला
तुलसी फूल औषध पास से आणि एका सिद्रे असलेल्या अभिषेक पुठ्याच्या डब्यात ठेवले. सुमारे 2 तासांनी माझे काम डब्यात डोकावून पाहिजे तर मला दया कशी उभा मग मी त्याला जरी घेऊन आलो की मोठे रात्री त्याला ग्लुकोजचे 5 ग्रॅम आणि फळाचा दर खाऊ रात्रभर त्याला तिथे पाठवले. सकाळी माझी चाहूल लागताच तब्यातून देहाच्या पंखाच्या फडफडाटाचा आवाज ऐकून मला किती बरे वाटले म्हणून पंखों में ताकत आ गई. दयाळाच्या काळ्या जांभळ्या पंखावर तेज आले होते. ते पंख पर जो काले और जांभळे जांभळे थे एक तेज बना पांढरे पोर्ट स्वच्छ विसर थे और उसका जो सफेद पेट था वो भी साफ दिखाई दे रहा था. डोळ्यात चमक होती आपो तो मान खून का नोसा घेर होता. वो अपनी गर्दन हिलाकर एक अंदाजा ले रहा था. तो गुरु जायला तैयार था और वो ये तैयार था भी तैयार था. हलकर उंगली ध्रुव रस्सी वर आते हलके उगड़ रास्ता दया पक्षी सहज पर गुरु प्रमोद्या शिरीशाच्या घरावर बसला. मग आकाशाकडे पाहून किती तरी आढळले सेवा का ये नाम
Coach, el capítulo de hoy, con la excepción de cinco palabras, dice: para que pasa la tierra, ah, el par de las personas, pan, es despertar, para que el par, quizás el par, la E, y esa casa de la 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 casa de अर्धशा पाड़ने म्हणजे संपवणे, फस्त करणे, खतम करणे. चाहूल लागणे, समजणे, जाणीव होणे, समजणं, मालूम होणं. बहाल करणे, मोठ्या मनाने देणे, बडे दिलासे देणे. कानोसा घेणे, अंदाज घेणे, ने अंदाज लगाणे. सुरेल, गोड आवाज, मीठी आवाज. आळवणे, पुन्हा पुन्हा म्हणणे, बार बार कहणे. शुश्रूषा सेवा. बहुमोल, खूप मूल्य असलेले, बहुत किमती. स्वाध्याय, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ आहे, लेखक स्कूटरने कुठे निघाले होते. त्याचं उत्तर त्याच्या समोर आहे, तुम्ही त्याच्या समोर नाही लिहायचं आहे. आपल्या वहीमध्ये हे प्रश्न लाल पेनने आणि उत्तर त्याच्या खाली निळे पेनने लिहायचं आहे. लेखक स्कूटरने दवाखान्याकडे निघाले होते. आ आहे, रस्त्याने जाताना कोणती घटना घडली. तर त्याचं उत्तर आहे, एका दयाळ पक्षी उडत आला आणि धावत्या स्कूटरला धडकला. हे रस्त्याने जाताना घडले. ई आहे, माणसे दयाळ पक्षीकडे कोणत्या भावनेने पाहत होती. माणसे दयाळ पक्षीकडे त्रेस्थ भावनेने पाहत होती. ई आहे, तीन कावळे तारेवर कशासाठी बसले होते. त्याचं उत्तर आहे, तीन कावळे तारेवर पडलेल्या दयाळाच्या फळशा पाळण्यासाठी बसलेले होते. ऊ आहे, लेखकाने दयाळला कुठे नेले. तर त्याचं उत्तर आहे, लेखकाने दयाळला दवाखान्यात नेले. ऊ आहे, निसर्गाने दयाळला कोणती देणगी बहाल केली आहे. त्याचं उत्तर आहे, निसर्गाने दयाळला मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे. ए आहे, दयाळ उडून कोणत्या झाडावर बसला. त्याचं उत्तर आहे, दयाळ उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर बसला. प्रश्न दुसरा, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी याने हम मायना, एक मायने होईल. अ आहे, वर्दळ. त्याचं समानार्थी आहे रहदारी. आ आहे, मधुर. त्याचं समानार्थी आहे सुरेल. ई आहे, पक्षी. त्याचं समानार्थी आहे पाखरू. ई आहे, आकाश. त्याचं समानार्थी आहे गगन. ऊ आहे, झाड. आहे वृक्ष. प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. अ आहे, भरधाव. भरधावचा उलट लफ्ज, उलट जी हळू हळू. आ आहे, स्वच्छ. त्याचा विरुद्धार्थी आहे अस्वच्छ. ई आहे, सुरक्षित. त्याचा विरुद्धार्थी आहे असुरक्षित. ई आहे, मधुर. त्याचा विरुद्धार्थी आहे कळवट. प्रश्न चौथा, प्रसंगी तुम्ही खालील प्रसंगी तुम्ही काय कराल. अ आहे, पक्षी किंवा प्राणी जखमी झालेला आढळला तर काय करणार.
जखमी पक्षी प्राणीला दवाखान्यात नेऊन जाईल. काय करेल आपण, त्यांना दवाखान्यात नेऊन जाईल. आ आहे दारात कुत्रा थंडीने कुडकुडत आहे. दारात जे आहे आपले कुत्रा थंडीने कडकडत आहे, तर काय करणार आपण, ते त्याला कुत्र्याचा कुत्र्याला पांगण्यासाठी कुत्र्याचा अंगी बुरगा जसे घ्यायला ते टाकेल. ई आहे एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायचा आहे, तर काय करणार आपण, त्या वृद्धाला रस्ता ओलांडताना मदत करेल. त्याचा हात ते रस्ता आपण प्रयत्न करेल. प्रश्न पाचवा, खालील शब्द समूह वाचा. योग्य शब्द समूह वापरून खालील वाक्य पुन्हा लिहा. कंसात आहे निपसित पाळणे, चाहूल लागणे, त्र्यस्थपणे वागणे, कानावर येणे, कानोसा घेणे, फडशा पाळणे. अ आहे कुत्र्याच्या पिलाचा मोडलेला पाय बांधून आणल्यावर तो डॅडॅश पडला होता. तर डॅडॅश मध्ये रिकामी जागे काय येईल, निपचित पडला. आ आहे माझा जिवलग मित्र, पण तो सहलीमध्ये माझ्याशी डॅडॅश वागत होता. तर डॅडॅश मध्ये काय येईल, त्र्यस्थपणे वागत होता. ही आहे गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही डॅडॅश पाडला. काय पाडला, फडशा पाडला. ही आहे दंगा मस्ती करत असलेली मुले शिक्षिका येण्याची डॅडॅश लागताच चूप झाली. काय झाली, चाहूल लागताच चूप झाली. ऊ आहे रस्त्यावरील अपघाताची बातमी डॅडॅश येताच माणसांचा लोणा त्या दिशेने जाऊ लागला. डॅडॅश म्हणजे काही कानावर. ऊ आहे गवतातून जाताना आवाज झाल्याने मी डॅडॅश घेत चालत होतो. तर कानोसा घेत चालत होतो. प्रश्न सहावा आहे दयाळ पक्षियाला सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे, तसे खालील पक्ष्यांना कशाची देणगी लाभली आहे. शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या, लिहा. एक नंबर आहे मोर. तर मोरला काय देणगी दिलेली आहे निसर्गाने, ते सुंदर असते, म्हणजे सुंदरता व नृत्य ते चांगलं नाचते. म्हणजे एक कविता ऐकलेली असेल, नाच रे मोरा नाच म्हणून. दोन आहे पोपट. पोपटाला काय दिलेली आहे निसर्गाने, माणसासारखे बोलणे. आपण जसे बोलते ते तसं बोलू शकते पोपट. तीन आहे गरुड. गरुड पक्षीला काय दिलेलं आहे, ते शिकार करणे, ते चांगला शिकार करतो आणि खूप उंच उडतो आकाशात. चौथा आहे हंस. हंस एक कसा आहे, विवेकी पक्षी आहे, खूप चांगला पक्षी आहे, सुंदर पक्षी आहे. प्रश्न सातवा, मुख्या प्राण्यांविषयीचे अनुभव तुमच्या शब्दात लिहा. तर मुख्या प्राण्याबद्दल आपण लिहू शकते, उदाहरण दिलेली आहे. मुख्या प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण की ते बोलू शकत नाही, त्यांना वेळोवेळी पाणी व अन्न द्यावे लागते. दवाखान्यात दाखवावा, त्यांना दवाखान्यात दाखवावा लागते, कारण की ते स्वतः बोलू शकत नाही. प्रश्न आठवा, लेखकाच्या हातातून उडून दया शिरीषाच्या झाडावर बसला, तेव्हा त्याच्या मनात लेखकाबद्दल कोणते विचार आले असतील ते कल्पना करून सांगा. काय आले असेल, तर त्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. दयाळ पक्षीला वाटला असेल लेखक एक दयाळू आणि चांगला माणूस आहे, त्याने त्याचा मनात आभार सुद्धा मानला असेल. उपक्रम आहे अ वेगवेगळ्या पक्ष्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा.
आणि आ आहे वेगवेगळे पक्षी प्राणी वेगवेगळ्या कारणासाठी एकमेकांशी संवाद साधतात. संवाद साधण्यासाठी ते काय काय करतात याचे याचे निरीक्षण करा. तुम्ही केलेले निरीक्षण वर्गात वर्गाकडे सांगायचं आहे. अनुक्रम आहे, आपण समजून घेऊया. खालील रकाने वाचा व शिकण्या शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. व्यक्ती, पदार्थ किंवा वस्तू किंवा ठिकाण किंवा वाह. तिसरं रकान आहे गुण भाव. व्यक्तीचं रकानात आहे काका, सोनाली, आजी, माय. पदार्थ किंवा वस्तू, ठिकाण किंवा वाहन याचं रकानात आहे घर, बस, रेल्वे, मुंबई, चमचा, पुस्तक, मिठाई. गुण व भाव यांचं रकानात आहे नम्रपणा, चपळता, गोडवा, कष्टाळू, नवलाई, गरिबी. वरील रकान्यातील सर्व शब्द नामे आहे. व्यक्ती, वस्तू, पदार्थ, गुण, भाव यांच्या नावांना नाम असे म्हणतात. हे नावाची व्याख्या आहे. हम इसे उर्दू में इसमें आम इस्म कहते हैं, है ना. ये इस्म की तारीफ है मराठी में. इसे आप जरूर याद कीजिए, इसे कार्टून में भी दिखिए. आप खालील वाक्यातील नामे ओळखा, त्या खाली रेग ओढा. याचे हे वाक्य दिलेले आहे, त्याच्यात आपल्याला नामे ओळखायचं आहे. जसं आपण मधी बघितलेलं आहे, तर अ आहे आजी, मंजू कुठे गेली. आजी सुद्धा नाव आहे, नाम आहे, आणि मंजू दोघं खाली रेग ओढलेली आहे. आ आहे दिनेश, मध्ये प्रामाणिकपणा आहे. दिनेश मध्ये प्रामाणिकपणा आहे, तर दिनेश हे पण नाम आहे आणि प्रामाणिकपणा हे पण नाम आहे. ई आहे वृद्धांना नेहमी मदत करावी, तर वृद्धांना हे काय आहे नाम आहे. ई आहे दारावरची बेल वाजते, दार हे नाव आहे आणि बेल हे नाव आहे. खालील वाक्यात योग्य नामे लिहा. अ डॅश डॅश माझा जिवलग मित्र आहे. तर इथं लिहिलेलं आहे आपण उदाहरण प्रमाणे, तुम्ही कुठलंही नाव लिहू शकतात. अकबर, तर काय झालं ते, अकबर माझा जिवलग मित्र आहे. नंतर आ आहे माझ्या दप्तरात डॅश 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 या वस्तू आहेत. तर डॅश तीन डॅश आहेत, तर पुस्तक, वही, पेन असं आपण लिहू शकतो. ई आहे डॅश मधून बाहेर थुंकू नये, खिडकी मधून बाहेर थुंकू नये. वाचा, घेऊ काळजी पशु आणि पक्ष्यांची, जाणीव ठेवू या पर्यावरण समतोलाची. हे घोषवाक्य कसं म्हणतात तसं आहे. दाणे देऊ पाणी देऊ, काळजी घेऊ पक्ष्यांची, झाडे लावू झाडे वाळू, चोळी होईल निवाऱ्यांची. हे सुद्धा पाठ करा आणि हे पूर्ण स्वाध्याय आपल्या वहीत टाकल्या अक्षरांनी द्या, पूर्ण पाठवा.